गोंदिया जिले के अर्जुनी बोरगांव तालुका में 26 पुलिस पाटिल पदों पर भर्ती निकाली गई। 26 सीटों के लिए 49 उम्मीदवारों ने आवेदन किया था, जिनमें से 47 उम्मीदवार योग्य थे और 2 उम्मीदवार अयोग्य घोषित किए गए थे। नतीजा भी आ गया, लेकिन कुछ उम्मीदवारों ने इस परीक्षा पर आपत्ति जताई है और अर्जुनी बोरगांव तालुका से भर्ती हुए 26 उम्मीदवारों के सीसीटीवी फुटेज, प्रश्न पत्र की सही प्रतिलिपि और पेपर की परीक्षा के सीसीटीवी फुटेज प्राप्त करने के लिए अयोग्य उम्मीदवारों ने अनशन किया है। अर्जुनी बोरगांव में उपविभागीय कार्यालय के सामने मौत योग्य उम्मीदवार जो बैठे और उत्तीर्ण हुए। इस बार अनशनकारी अभ्यर्थियों ने बड़ी रकम वसूलने का आरोप लगाया है। पास हुए अभ्यर्थियों ने पेपर और सीसीटीवी फुटेज और पेपर परीक्षा की वीडियो फुटेज देखने की मांग की है। अब ये देखना अहम होगा कि प्रशासन इस पर किस तरह नजर रखता है। आमची मागणी म्हणजे एकच आहे, जी पोलीस पाटील भरतीमध्ये एग्जाम झाली, एग्जामच्या दिवशी आमचे व्हिडिओ क्लिप आणि पेपर चेकचे व्हिडिओ क्लिप हे त्याची आमची मागणी। तसेच जे ॲन्सर पत्रिका आहे, ॲन्सर पत्रिका जी आहे दुय्यम प्रत आम्हाकडली आणि जी कार्यकारी अधिकारीकडून जी ते आम्हाला दोन्ही उत्तरपत्रिकाची चेक करणे आहे सर्व उमेदवारांचे। आम्हाला म्हणजे थोडा आक्षेप आहे, हे सर्व चेक करायचं की कुठंतरी घोट झालेला असेल असं आम्हाला वाटत आहे। आता आमचं पोलीस पाटील भरतीचं 4 तारखेला पेपर झालेत, 4 तारखेला पेपर झाले ते 26 जागा होते, 26 जागांसाठी 49 असे अर्ज झाले होते, त्याच्यामध्ये 47 पात्र ठरलेले। त्याच्यानंतर जे आपली पोलीस भरती पोलीस पाटील भरती त्यांचे पेपर जे झाले 4 तारखेला जे पेपर झाले त्या पेपरमध्ये आम्हाला असं वाटते आपला आक्षेप आहे आणि काहीतरी घोळ झाली म्हणून आपल्याला त्याचे सीसीटीव्ही कॅमेरा जो चालू होता, परंतु आम्हाला त्याचे सीसीटीव्ही कॅमेराचे व्हिडिओज पाहिजेत आणि जे ॲन्सर शीट आहेत ते ॲन्सर शीट दुय्यम प्रत प्रथम प्रत ते पण पाहिजे आहे। आणि आम्ही त्यांना मागणी केलं की आम्हाला त्यांचे ॲन्सर शीट वगैरे पाहिजेत म्हणून, पण आम्हाला काही मिळाले नाही आणि जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत आणि बसत आहोत। एनबीसी न्यूज के लिए गोंदिया से अभिषेक भटनागर की रिपोर्ट।